एका वॉरियरनी एक खूप छान सुविचार शेअर केला होता. आयुष्यात अडचणी येतात, अपयशही येतं, पण प्रयत्न करायचे सोडायचं नाही, कारण यशही तिथेच येतं जिथे प्रयत्न असतात. आणि ज्यावेळेला माणूस प्रयत्न करतो त्याच्यातूनच एखाद्याच्या यशाची कहाणी लिहिली जाते. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 म्हणजेच नागरी सेवा पूर्वपरीक्षा 2024 एक्झामची डेट आलेली आहे. आणि त्याच्यानंतर बऱ्याच वॉरियर्सच्या डोक्यामध्ये असणारा एक प्रश्न, कंबाईनची एक्झाम कधी होणार, कंबाईनची तारीख कधी येणार, कंबाईनची जाहिरात कधी येणार. राज्यसेवेची तारीख समजली, 6 जुलैला एक्झाम होणार आहे. पण एक प्रश्न माझ्या पण मनात आला की जशी राज्यसेवेची तारीख अचानक आली, जे की एक्सपेक्टेड होतं, ॲक्च्युली अचानक नाही म्हणता येणार, तशीच जर कंबाईनची तारीख, कंबाईनची जाहिरात अचानकपणे येऊन धडकली तर काय. असे किती लोक आहेत जे आजही, म्हणजे लगेच जरी असं समजलं की 1 महिन्याच्या अंतरावरती एक्झाम आहे, विच इज ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे की पॉसिबल नाही आहे, कारण राज्यसेवेची एक्झाम झाल्यानंतरच कंबाईनची एक्झाम होईल असं आपण म्हणू तरी शकतो. पण तरीसुद्धा जर समजा जाहिरात आली आणि तुम्हाला समजलं की काही दिवसांवरतीच तुमची परीक्षा येऊन थांबलेली आहे, तर तुम्ही त्या एक्झामसाठी किंवा त्या डेटसाठी किती तयार आहात? तुम्हाला हा कॉन्फिडन्स आहे का की जर समजा आजपासून पुढे 1.5 महिन्यात माझी एक्झाम झाली तर मी ती एक्झाम क्वालिफाय करू शकेन? हा कॉन्फिडन्स आहे का तुमच्याकडे? याच्याबद्दल बोलणं गरजेचं वाटलं. 100 डेज चॅलेंज जेव्हा मी सुरू केलं होतं, बरेचसे वॉरियर्स आहेत जे डे 1 पासून त्यांनी कन्सिस्टन्सी त्यांची मेंटेन केलेली आहे आणि रेग्युलर बेसिसवरती स्टडी टार्गेट कम्प्लीट करणं असेल किंवा आता क्वेश्चन पेपर सॉल्विंग आणि अनालिसिस सुरू आहे तर ते करणं असेल, हे सुरू आहे. 180 डेज चॅलेंजमध्ये सुद्धा काही वॉरियर्स असतील, बट खूप कमी असतील, कारण सेल्फ स्टडीचा तो एक प्लॅन होता. सो काही स्टुडंट असतील जे रेग्युलरली फॉलो करत असतील, कारण एखाद्या दिवशी जर माझ्याकडून टार्गेट देणं मिस झालं तर मला एखादा दुसरा स्टुडंटच विचारतो की मॅम आजचं टार्गेट नाही आलं. सो असे किती लोक आहेत, म्हणजे फॉर्म किती येणार हे तर तुम्हाला माहिती आहे. ऑब्व्हियसली लाखोंच्या घरामध्ये फॉर्म येतात, बट एक्झाम क्वालिफाय होणाऱ्यांची संख्या फार कमी असते. आणि त्याचं रिझनच हे आहे की बरेच विद्यार्थी असतात जे सीझनेबल स्टडी करतात. एक्झामची तारीख आली की अभ्यास करायचा, एक्झामची तारीख नाही आहे त्यावेळेला अभ्यास करायचा नाही, किंवा इतर कुठल्या परीक्षेची तारीख आली की त्या परीक्षेच्या मागे लागायचं. आपल्याला नक्की काय करायचं हे त्यांचं फिक्स नसतं. सो आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. बट तुमच्यापैकी काही जण असतील की ज्यांना असं वाटत असेल की हां, काही कारणास्तव माझा अभ्यास नाही झाला, काही कारणास्तव माझं रुटीन नाही बसलं, मे बी काही जेन्युइन रिझन असतील, फॅमिली प्रॉब्लेम्स असतील, हेल्थ इश्यूज असतील किंवा इतर कुठल्याही जबाबदाऱ्या असतील ज्याच्यामुळे अभ्यास नाही करता आला, बट ती ओढ आहे किंवा ते असतं ना की नाही मला करायचं आहे, मला काही करून पास व्हायचं आहे, तर ती एक गोष्ट असेल की नाही मला करून दाखवायचं आहे, ती एक जिद्द पण असेल. सो त्या वॉरियर्ससाठी हा व्हिडिओ आहे की जर समजा अचानक एक्झामची डेट आली तर तिथून पुढे काय करायचं. सगळ्यात पहिली गोष्ट तर स्वतःला विचारा की माझी आत्तापर्यंत किती तयारी आहे आणि मला किती तयारी करणं अजून बाकी आहे. जर तुमचा अभ्यास झाला नसेल तर एक्झामची डेट आल्यानंतर एक प्लॅन मी तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करेन, जो मी ॲक्च्युली चॅलेंजमधल्या स्टुडंटसाठी शेअर केलेला होता जेव्हा मी 105 डेज रिव्हिजन चॅलेंज घेतलेलं होतं, ज्यावेळेला 16 जून हीच एक्झाम डेट जी आहे ती अज्युम केलेली होती. तर त्यांना एक मी स्टडी प्लॅन दिलेला जिथे तुमचे सगळे एक्झामशी रिलेटेड असणारे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक पण कवर होतील, वेळेत कवर होतील, 7ही सब्जेक्टचा सिलॅबस तुमचा कम्प्लीट होईल आणि तुम्ही क्वालिफाय होण्याइतके मार्क्स घेऊ शकाल. सो तो प्लॅन तुम्ही फॉलो करू शकाल, अर्थातच ज्यावेळेला एक्झामची डेट येईल त्याच्यानंतरच तो प्लॅन मी, किती डेज आहेत एक्झामसाठी शिल्लक किंवा किती कालावधी तुमच्याकडे आहे तो विचार करून तो प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करेन. दुसरा मुद्दा, जर समजा अचानक डेट आली तर बऱ्याच जणांचं असं होणार आहे की भीती वाटायला लागणार आहे की आता नक्की काय काय करावं. काही जणांना आनंदही होईल ज्यांची आधीपासूनची तयारी आहे, पण बरेच जण गोंधळलेल्या स्थितीत पण असतील. आज 5 गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ज्या तुम्हाला फॉलो करायच्यात आजपासूनच. एक्झामची डेट आली तरीसुद्धा आणि एक्झामची डेट नाही आली तरीसुद्धा या 5 गोष्टी किंवा या 5 जे काही पॉईंट्स टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जर तुम्ही प्रॉपरली फॉलो करू शकलात तर इथून पुढे उरलेल्या कालावधीत सुद्धा
तुम्ही तुमचा अभ्यास कंप्लीट करून कॉम्पिटिशनमध्ये येऊ शकता, एक्झाम क्वालिफाय करू शकता. ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट तर रिव्हिजनवरती फोकस करा. रिव्हिजन म्हणजे रीरिडिंग नाही, हे पहिल्यांदा डोक्यात क्लिअर असू द्या. बरेच स्टुडंट रिव्हिजन म्हणजे रीरिडिंग करत राहतात, एकच गोष्ट परत एकदा वाचतात, वाचताना डोकं ठिकाणावर असते की नाही माहिती नाही, फक्त एक समाधान की मी एवढी पुस्तकं वाचली आहेत. मी पाहिलं होतं की एक मुलगी जिने PSI प्री क्वालिफाय केलेली आहे, मेन्सची एक्झाम दिलेली होती, आणि काही इतर स्टुडंट, एक ऑब्व्हियसली असतं की तुम्ही मेन्स क्वालिफाय किंवा मेन्स दिलेली जरी असेल तरी जे नव्याने येणारे स्टुडंट असतात त्यांना असं वाटतं की आपण यांच्याकडून गायडन्स घ्यायला हवा, ते सांगतील. आणि तिला ज्यावेळेला एका मुलीने विचारलं की मी कसा अभ्यास करू मला कळत नाही, त्यावेळेला तिने सांगितलं की मी टार्गेट ठेवते की मी दिवसाला 150 पानं वाचणारच, मध्ये मला समजलं नाही समजलं तरी काही फरक नाही पडत, पण मला 150 पानं वाचून कम्प्लीट करायची असतात. सो हे म्हणजे आपण काय म्हणतो की नुसतं रहाटगाडगं जे सुरू असतं ते ॲटलिस्ट MPSCच्या फील्डमध्ये किंवा UPSCमध्ये तरी हे चालत नाही, कारण ते वर्क करत नाही. ॲक्च्युली तुम्ही थोडं करा बट ते परफेक्ट करा, याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. आत्ता सध्याचा जर विचार कराल तर तुम्हाला क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असतं, कारण यापूर्वी असं होतं की कट ऑफ फार कमी लागायचा, डिफिकल्टी लेवल तशी होती, त्याचसोबत आणखी रिझन होते, जसं की तितकासा गायडन्स मुलांना मिळत नव्हता, तितकंसं रेफरन्स मटेरियल अवेलेबल नव्हतं. आत्ता असं आहे की रेफरन्स मटेरियलचा ढीग लागतो, आणि गायडन्स जर म्हणाल तर पावलापावलांवरती तुम्हाला मार्गदर्शक भेटतात, त्याच्यामुळे असेल किंवा ज्या छुप्या गोष्टी असतात बऱ्याचशा या प्रिपरेशनमधल्या, त्या ऑब्व्हियसली सगळ्यांना माहीत झाल्या आहेत. बरेच लोक अजूनही ट्रिक्स असेल किंवा क्वेश्चन पेपर सॉल्विंगचे टेक्निक्स असतील ते शेअर करत नाहीत, बट बरेच आहेत जे शेअरसुद्धा करतात. जसं ज्यावेळेला मी सुरुवात केली आणि ज्यावेळेला मी या सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली त्यावेळेला मला खूप जणांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टी अशा ओपनली सांगायच्या नसतात, तुम्ही जेव्हा क्लास घेता तुमच्याकडे जे स्टुडंट पैसे देऊन येतात त्यांच्यासाठीच या गोष्टी राखून ठेवायच्या असतात. बट ते मी यूट्यूबवरून म्हणजे ओपन प्लॅटफॉर्मवरती जे सगळ्यांना फ्री आहे तिथे त्या गोष्टी मी शेअर करत होते, क्वेश्चन पेपर ॲनालिसिस असेल किंवा वेगवेगळ्या टॉपिकच्या ट्रिक्स असतील या सगळ्या गोष्टी. सो हे एक आहे की सगळ्यांना आता सगळं काही अवेलेबल होतं आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता फक्त याच्यावरती फोकस नाही करायचं की मी फक्त थोडंच करेन मोजकंच करेन पण व्यवस्थित करेन. हां, अर्थात तुम्हाला अगदीच सगळं 100% करणं तर पॉसिबल नसतं, बट जे कराल सिलेक्टिव्ह बट परफेक्ट करा. बट सिलेक्ट करतानासुद्धा आता अगदीच थोडंसंच केलं आहे असंही करू नका, कारण तुम्हाला थोडंसं स्कोअरकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. रिव्हिजन टेक्निकचा व्हिडिओ जो आहे, आय थिंक 2 व्हिडिओज आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती, तर रिव्हिजन टेक्निक्स बाय वॉरियर ऑफिसर असं सर्च करा, तुम्हाला रिव्हिजन टेक्निकचा व्हिडिओ मिळून जाईल. त्या मेथडनी जर रिव्हिजन केली तर एका रिव्हिजनमध्ये किंवा 2 रिव्हिजनमध्ये तुमचा तो टॉपिक तुमचा परफेक्ट होऊन जाईल, तुम्हाला परत परत तो टॉपिक पाहत बसण्याची गरज पडणार नाही. सो ते रिव्हिजन टेक्निक्स तुम्ही फॉलो करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्विंग. आता हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं असेल, ऑलमोस्ट जेवढे पण स्टडी स्ट्रॅटेजीचे व्हिडिओज मी घेऊन येते तिथे मी हे सांगितलेलं आहे, बट याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. काही स्टुडंट जे असा प्रश्न विचारतात, मी 100 Days Challenge हा एक्सपिरियन्स घेत आहे, जे स्टुडंट नवीन आहेत, मी ऑलरेडी सांगितलं की तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व करायचं आहे देन तुम्ही ॲनालिसिस करायचं आहे, बट तरीसुद्धा स्टुडंट हा प्रश्न विचारतात की क्वेश्चन पेपर ॲनालिसिस डिरेक्टली करायचं की आधी क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायचं आणि मग क्वेश्चन पेपर सोडवायचा, याच्यात अजूनही ते गोंधळात आहेत. लक्षात घ्या की तुमच्या परीक्षेची वेळ असते 11 ते 12, शक्यतो 11 ते 12 हा वेळ क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठीच ठेवायचा. 11 ते 12 या वेळेमध्ये प्रश्नपत्रिका सोडवा आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करा. बरं, ज्यावेळेला तुम्ही त्या प्रश्नांचं विश्लेषण करताय त्यापूर्वी तुमचा परफॉर्मन्स कसा होता त्या पेपरमध्ये याचं विश्लेषण करा. म्हणजे 100 प्रश्न आहेत, 100 पैकी तुम्ही किती सोडवलेत, किती सोडून दिलेत, हा एक परफेक्ट नंबर तुमच्याकडे तिथेच जिथे तुम्ही पेपर सोडवलाय तिथेच लिहिलेलं असायला पाहिजे. त्याच्यासोबतच किती प्रश्न तुमचे बरोबर आले आणि किती तुमचे चुकले हे पण तुम्ही तिथेच लिहिणार आहात, तुमचे निगेटिव्हमध्ये किती गेले हे पण तुम्ही तिथेच लिहिणार आहात, आणि त्यासोबत 7 विषयांमधला तुमचा अटेम्प्ट, म्हणजेच हिस्ट्रीमध्ये किती सोडवले, त्याच्यानंतर ज्योग्राफीचे किती, पॉलिटीचे किती, असं 7ही विषयांचा किती प्रश्न सोडवले, प्रत्येक विषयाचे किती बरोबर आले
आणि किती चुकले हे तिथल्या तिथे तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे. याने होतं काय, तुम्हाला समजतं की कुठला सब्जेक्ट आहे जो मला जास्त चांगला आउटपुट देतो आहे, कुठला सब्जेक्ट आहे जिथे मला आणखी थोडी मेहनत घ्यायची गरज आहे, कुठला सब्जेक्ट आहे की जिथे मी सो आहे म्हणजे मी थोडी मेहनत घेतली तर माझा आणखी इथे पण स्कोर येऊ शकतो. आणि या गोष्टी तुम्हाला तुमचा स्कोर वाढवण्यासाठी हेल्पफुल राहतात. शिवाय तुमचं निगेटिव्ह मार्किंग कमी होण्यासाठी सुद्धा या गोष्टी हेल्पफुल राहतात. त्याच्यासाठी हे ॲनालिसिस करायचं आणि फक्त ॲनालिसिस करून सोडून द्यायचं नाही, त्याला रिव्हिजिट करायचं. पुढचा पेपर सोडवल्यानंतर पहिला पेपर आणि दुसरा पेपर याच्यामध्ये काही डिफरन्स आहे का? बरं, मला असं वाटलं पहिल्या पेपरला की माझे ज्योग्राफीचे एवढे बरोबर येत आहेत, आणखी नंबर वाढू शकतो जर मी थोडीशी मेहनत घेतली तर. ती मेहनत घ्या पुढच्या पेपरच्या वेळेला आणि पुढच्या पेपरला चेक करा की माझी मेहनत कामाला आली आहे का, की मी जी मेहनत घेतली ती कदाचित चुकीची होती, की त्याचा मला फायदाच नाही झाला. या गोष्टी तिथे फाइंड आउट करायच्या. या मेथडनी जाल तरच तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्विंगचा फायदा होईल. आणि जेव्हा ॲनालिसिस करताय, आता मी ॲनालिसिसचे व्हिडिओज चॅलेंजमधल्या मुलांना प्रोव्हाइड करायला लागले. 2019 जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुमच्या म्हणजे जे चॅलेंजमध्ये आहेत त्यांच्यासाठी सांगते, तर एक गोष्ट लक्षात येईल की 2017 आणि 2018 जे ॲनालिसिस केलेलं आहे, 2017 आणि 18 क्वेश्चन्सच्या ॲनालिसिसमधून 2019 बरेचसे क्वेश्चन्स हे तुमचे कवर झालेले आहेत. म्हणजे तुम्ही 2017-18 ज्या प्रश्नांचं विश्लेषण पाहिलं, ज्योग्राफीचं, ज्या गोष्टी विश्लेषणामध्ये सांगितल्या, त्या विश्लेषणातूनच 2019 प्रश्न बनलेले आहेत. सो याचा फायदा तुम्हाला डेफिनेटली होतो, फक्त योग्य मार्गानेचा. प्रश्नपत्रिका विश्लेषण कसं करायचं याच्या बाबतीत कुठलंही कन्फ्युजन असेल, आपल्या चॅनलवरती 2 व्हिडिओज अवेलेबल आहेत. प्रश्नपत्रिका विश्लेषण कसे करावे, प्रश्नपत्रिका विश्लेषणाची योग्य पद्धत, ते व्हिडिओज पहा आणि त्या पद्धतीने विश्लेषण करायला सुरुवात करा. त्यासोबतच मुख्य परीक्षेचे काही पेपर्स आहेत, जसं ज्योग्राफीचे असतील, पॉलिटीचे असतील, तर या प्रश्नांचं विश्लेषण केलेले व्हिडिओजसुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. 2023 प्रॅक्टिस क्वेश्चन्सच्या फोल्डरमध्ये ते मिळेल मे बी तुम्हाला. सो प्लेलिस्टला जा आणि तिथून ते व्हिडिओज जे आहेत ते तुम्ही पाहून घ्यायला काही हरकत नाही आहे. तिथून तुम्हाला आयडिया पण येईल आणि खूप सगळ्या ट्रिक्स पण तुमच्या तिथे कवर होतील, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा, आपला स्कोरिंग सब्जेक्ट कुठला आहे ना तो फाइंड आउट करा. आपला स्कोरिंग म्हणण्यापेक्षा असे कुठले सब्जेक्ट आहेत जे तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स देऊ शकतात, जसं की ज्योग्राफी आहे, बऱ्याच स्टुडंटना मार्क्स येतात, क्वालिटी आहे, चांगले मार्क्स येतात त्याच्यामध्ये, हिस्ट्री आहे, जर तुमचं समाजसुधारक असेल चांगलं, त्याच्यावरती जर कमांड असेल तर डेफिनेटली हिस्ट्रीमध्ये पण तुमचा स्कोर चांगला येऊ शकतो. काही जणांचं मॅथ्स रिझनिंग स्ट्रॉंग असतं, बरेच स्टुडंट मॅथ्स रिझनिंगला खूप जास्त घाबरतात. लक्षात ठेवा की मॅथ्स रिझनिंगला जरी तुम्हाला भीती वाटत असेल तरीसुद्धा कम्प्लीट मॅथ्स रिझनिंग स्किप करायचं असं बिलकुल करू नका. 17, 18, 19, 20, 21, 22, 23 हे पेपर्स घ्या, त्याच्यामधले प्रश्न पहा. कॉमन क्वेश्चन म्हणजे प्रत्येक वर्षी ज्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न दिसतो आहे, ॲटलिस्ट तेवढं टॉपिक तरी परफेक्ट करा. भले तुम्हाला सगळेच टॉपिक नाही करणं जमत आहे, इट्स ओके. तुमचं रिझनिंग स्ट्रॉंग आहे की मॅथ्स स्ट्रॉंग आहे हे फाइंड आउट करा आणि तेवढे का होईनात पण ते टॉपिक तुम्ही परफेक्ट करा. काही मुलांचं मॅथ्स रिझनिंग खरंच चांगलं असतं आणि मॅथ्स रिझनिंगमध्ये त्यांचा एवढा छान स्कोर येतो की मॅथ्स रिझनिंगच्या जोरावरती ते एक्झाम क्रॅक करतात. जसं मी सांगितलेलं की मेन्सला मॅथ्स रिझनिंगचे 14 क्वेश्चन्स सोडवलेले आणि माझे सगळ्याच्या सगळे बरोबर आलेले, पाडलं की त्यातला एक नंतर कॅन्सल झाला, ठीक आहे. सो तुम्ही जर एखाद्या सब्जेक्टची तयारी करताय तर ती अशा पद्धतीने करा की तो सब्जेक्ट तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळवून देईल. एखादा सब्जेक्ट असा असेल की खूपच टफ जातो, मी कितीही ट्राय केलं तरी नाही होते. फॉर एक्झाम्पल सायन्स, बऱ्याच स्टुडंटना सायन्स कठीण जातं कारण प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण जातं की कुठल्या टॉपिकवरती येईल. त्याचे रेफरन्सेस म्हणजे 15 प्रश्नांचा रेफरन्स एकाच बुकमध्ये नाही सापडत, 15 प्रश्न एकाच बुकमध्ये सापडतील जरूर नाही आहे. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला मे बी वेगळेवेगळे बुक्स पाहावे लागतील, त्यामुळे स्टडी करताना पण प्रॉब्लेम येतो. बट काही टॉपिक आहेत ज्याच्यावरती हमखास प्रश्न दिसतो, जसं वनस्पती वर्गीकरण असेल, प्राणी वर्गीकरण असेल, आरोग्य हा घटक आहे, रोग आजार, हे जे काही टॉपिक आहेत ज्याच्यावरती प्रश्न असतातच असतात, सो त्या गोष्टी करा. किंवा केमिस्ट्रीमध्ये उपयोजनात्मक जे प्रश्न असतात की ठराविक एखादं कुठलंही केमिकल असेल किंवा कुठलाही घटक असेल जो आपल्या दैनंदिन वापरामध्ये कसा कामी येतो, त्याच्यावरचे प्रश्न येतात. सो त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करून ठेवणं, ॲटलिस्ट तेवढं तरी करून ठेवणं हे अपेक्षित असतं तिथे. सो स्कोरिंग सब्जेक्ट फाइंड आउट करा, ते स्ट्रॉंग करा आणि मग जो सब्जेक्ट असा आहे की जिथे आणखी थोडी मेहनत घ्यायची गरज आहे तिथले असे टॉपिक निवडा
की ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, पण ते तुमचे वीक आहेत. पण तुम्हाला माहिती की इथे प्रश्न बनतो, सो ते टॉपिक करण्याचा प्रयत्न करा. सगळंच केलं पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. त्याच्यानंतर चौथी गोष्ट येते, तुमचं एक टार्गेट फिक्स ठेवा. त्याच्यासाठी एक मेथड जी आहे ती मी शेअर केली याच्यापूर्वी, मला आता एक्झॅक्टली आठवत नाही की कुठल्या व्हिडिओमध्ये केली आहे, बट इफ आय एम नॉट रॉंग आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे 65+ स्कोर टार्गेटचा, ठीक आहे, जुना व्हिडिओ असेल थोडासा. बट त्याच्यामध्ये ना मी कम्प्लिटली दिले की तुम्ही कंबाईनची तयारी करतानाच 65+ जर स्कोर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता, आणि तिथे मी तुम्हाला मिनिमम आणि मॅक्झिमम मार्क्सचं जे टार्गेट आहे ते कसं सेट करायचं ते एक्सप्लेन केलेलं आहे. मी आपला टेलिग्राम वॉरियर ऑफिसर हा जो टेलिग्राम चॅनल आहे तिथे मी हवं तर त्या व्हिडिओची लिंक शेअर करेन, तिथून तो व्हिडिओ पाहून घ्या आणि त्या पद्धतीने तुमचे मिनिमम आणि मॅक्झिमम स्कोरचे जे टार्गेट आहेत ते तुम्ही आधीच तुमच्या डोक्यात क्लिअर करून ठेवा आणि त्याच्यानुसार तयारी करा. खूप जास्त हेल्पफुल राहते ही मेथड, कारण ती मेथड मी ऑलरेडी काही चॅलेंजेसमध्ये स्टुडंटसोबत शेअर केली आहे, त्यांनी ती इम्प्लिमेंट पण केली आहे आणि त्याचा रिझल्ट पण त्यांना मिळालेला आहे. सो तुम्ही ती डेफिनेटली ट्राय करू शकता, व्हिडिओ मी नक्की शेअर करेन, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट, हे जे काही सगळं आत्तापर्यंत आपण पाहिलं या चारही गोष्टी या तेव्हाच वर्क करतील ज्यावेळेला पाचव्या गोष्टीवरती तुम्ही व्यवस्थितपणे काम करू शकाल. आत्तापर्यंत काय झालं डोंट नो, आत्तापर्यंत आपण काय काय केलं माहीत नाही, चला सोडून देऊयात आत्तापर्यंतचं. बट आत्तापासून या क्षणापासून ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे तेव्हापासून एक ठरवा की एक्झामची डेट कुठलीही असो, एक महिन्याची असो, दीड महिन्याची असो, दोन असो, अडीच असो, पण आत्तापासून मला माझ्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायचीच आहे. आभाळ फाटलं, धरती फाटली, पूर आला, दुष्काळ पडला, भूकंप झाला, बॉम्बस्फोट झाला, कोणीतरी अणुबॉम्ब टाकला, तरीसुद्धा मला माझी कन्सिस्टन्सी मेंटेन करायची ही एक गोष्ट स्वतःला ठणकावून सांगा. कारण बऱ्याचदा जे कारण तुम्हाला वाटतं की हे कारण आहे ज्याच्यामुळे मी अभ्यास करत नाही आहे, ॲक्च्युली ते रिझन नसतं, तो आपल्या मनाचा खेळ असतो. कारण मी खूप स्टुडंट्सच्या बाबतीत हे पाहते, स्वतःच्याच मनाने काहीतरी गोष्टी रचतात, स्वतःच्याच मनाने त्या गोष्टींचं टेन्शन घेऊन बसतात. बऱ्याचदा त्या गोष्टी अस्तित्वात नसतात पण त्याचं टेन्शन घेऊन बसतात आणि माझा अभ्यास नाही होत आहे, माझा अभ्यास नाही होत आहे, मग माझी कन्सिस्टन्सी नाही राहते, मला टेन्शनच आलं आहे, मग मला हाच विचार येतो आहे. ठीक आहे, ज्यावेळेला असं वाटेल, लो फील होईल, थोडेसे विचार येतील, माइंड डिस्टर्ब होईल, एखादं सॉफ्ट म्युझिक ऐका, थोडा वेळ मेडिटेशन करा, उठा, पाणी प्या, थोडंसं फिरा, 5 मिनिटांसाठी इतर कुठलीही ॲक्टिव्हिटी करा. बट 5व्या मिनिटाला स्वतःला सांगा, लाईफटाईम रडत बसायचं नसेल तर आत्ता अभ्यास करावा लागेल, आणि ती कन्सिस्टन्सी डेली बेसिसवरती मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. जरी तुम्ही आत्तापर्यंत तयारी करू शकला नसाल, तुमचं स्वप्न आहे पण काही कारणास्तव तुम्ही करू शकला नसाल, तरीसुद्धा आत्तापासून तयारी करूनसुद्धा तुम्ही पोस्ट मिळवू शकता, विश्वास ठेवा. डेफिनेटली स्पर्धा जास्त आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पर्धेत बरीचशी गर्दी आहे, जी गर्दी ॲक्च्युली स्पर्धा नाही आहे. नंबर दिसायला फार मोठा दिसतो आहे बट ॲक्च्युली तेवढे लोक स्पर्धेमध्ये नाही आहेत, ठीक आहे. आणि जे खरोखर स्पर्धेमध्ये आहेत ते लोक एका वर्षात 4-4, 5-5 पोस्ट पण घेऊन रिकामे होतात. सो तुमचं कॉम्पिटिशन त्या 4-5 लाखांचा जो काही आकडा असेल, जेवढे काही फॉर्म येतील, त्या लोकांसोबत तुमचं कॉम्पिटिशन नाही आहे ही गोष्ट डोक्यात ठेवा. काही हजारोच लोक आहेत जे खूप जास्त चांगल्या पद्धतीने स्टडी करत आहेत, जे फुल डेडिकेशनने स्टडी करत आहेत, ज्यांची कन्सिस्टन्सी कम्प्लिटली त्यांनी मेंटेन केली आहे सुरुवातीपासून, त्याच लोकांसोबत तुमचं कॉम्पिटिशन आहे, त्याच लोकांसोबत तुमची स्पर्धा आहे. आणि त्यांच्यासोबत जर तुम्हाला टिकून राहायचं असेल, त्यांच्यासोबत जर तुम्हाला जिंकायचं असेल, त्या स्पर्धेतून जर स्वतःचा नंबर काढायचा असेल, तर एक गोष्ट जी तुम्हाला हेल्पफुल ठरू शकते ती म्हणजे ॲटलिस्ट इथून पुढे कन्सिस्टन्सी. बिलकुल ब्रेक घेऊ नका, एक प्रॉपर स्टडी प्लॅन स्वतःचा ठेवा आणि तो प्रॉपरली फॉलो करा. बट इथे अगेन स्टडी प्लॅन करताना पण असं उगीचच काहीतरी कचरा साठवून ठेवायचा आहे, हे पण ते पण ते पण ते पण असं करू नका. सिलेक्टिव बट परफेक्ट करा. अदरवाईज काही लोक इतक्या गोष्टी अभ्यासतात पण त्यातली एकही गोष्ट परफेक्ट नसते. सो असं करू नका. प्रत्येक सब्जेक्टच्या बाबतीत तुम्हालाही माहिती आहे की इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत,
कुठल्या टॉपिकचा कसा अभ्यास करायला पाहिजे, मी ऑलरेडी काही सब्जेक्टच्या बाबतीत इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट आणि कसा अभ्यास करावा त्या स्ट्रॅटेजीचे व्हिडिओज पण दिलेले आहेत. सो प्रॉब्लेम येत असेल तर ते व्हिडिओज पहा आणि त्याच्यानुसार स्टडी प्लॅन फॉलो करा. बट त्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करा, कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा. अजूनही तुम्ही अभ्यास आत्तापासून करून पोस्ट मिळवू शकता, फक्त तो विश्वास तुम्हाला असायला पाहिजे. तुम्हाला बाकीचं येऊन कोणी सांगणार नाही, बाकीचे लोक तुमचा कॉन्फिडन्स घालवायलाच बसलेत. ते म्हणतील अरे असं कसं शक्य आहे, 6 महिन्यांपासून कोणीतरी करते आणि तू आत्ता सुरुवात करणार आणि कसा पास होशील, असे बोलणारे लोक तुम्हाला सापडतील. बट तुमची कॅपॅसिटी काय आहे, तुमची कॅपेबिलिटी काय आहे, तुमची क्षमता काय आहे, तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला जास्त चांगलं माहिती असायला पाहिजे. लास्ट आय थिंक 4 or 5 मेला एक सेशन झालं होतं आमचं 100 डेज चॅलेंजमध्ये, जिथे थोडंसं मुलांसोबत म्हणजे मुलांचं थोडंसं VC थ्रू म्हणजे व्हॉइस चॅट थ्रू ॲनालिसिस घ्यायचं क्वेश्चन पेपरचं की व्हिडिओच्या थ्रू घ्यायचं, याच्यावरून थोडंसं स्टुडंट्समध्येच सुरू होतं की काही विद्यार्थी म्हणत होते व्हिडिओच्या माध्यमातून, काही विद्यार्थी म्हणत होते VC माध्यमातून. सो त्यावेळेला एक गोष्ट मी स्टुडंट्सना बोलले होते की एक्झामच्या पूर्वी मी एक डेफिनेटली एक चॅलेंज मी घेईन दुसरं. त्या चॅलेंजमधले जे स्टुडंट असतील त्यांनी 60 डेजसाठी, 65 डेजसाठी, मेबी 80 डेजसाठी त्यांनी ते चॅलेंज जॉईन केलेलं असेल. तुम्ही 6 महिन्यांपासून करताय, बट जर तुम्ही ॲनालिसिस प्रॉपरली करत नसाल तर तुमची 6 महिन्यांची तयारी आणि त्या लोकांची 60 दिवसांची तयारी, एक्झामनंतर तुम्हाला खूप जास्त डिफरन्स जाणवेल तुमच्या स्कोअरमध्ये जर तुम्ही हे प्रॉपरली फॉलो करत नसाल तर. ही गोष्ट मी त्यांना बोलली आणि सेम गोष्ट मी तुम्हाला पण सांगते. कोणीतरी 6 महिन्यांपासून तयारी करतो आहे किंवा 1 वर्षापासून तयारी करतो आहे, या गोष्टीने घाबरून जाऊ नका. तुम्हाला काय माहिती की त्यांनी 1 वर्षात एक्झॅक्टली काय तयारी केली आहे आणि ती प्रॉपर केली की नाही, की त्यांनी जे वाचायला पाहिजे तेच वाचले की नाही, आणि दुसऱ्यावरती अवलंबून पण राहत जाऊ नका. स्वतःचा प्लॅन बनवा. डेफिनेटली सगळ्यांकडून जिथून तुम्हाला रेफरन्स मिळतो, जिथून तुम्हाला हेल्प मिळते, जिथून तुम्हाला गायडन्स मिळतो तिथून घ्या, बट एक स्वतःचा मार्ग तयार करा आणि त्याच्यानुसार ती कन्सिस्टन्सी मेंटेन करा. तुम्ही निश्चितपणे आजपासून जरी सुरुवात केली तरीसुद्धा तुम्ही क्वालिफाय होऊ शकाल, फक्त ती कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा आणि फक्त स्वतःचं फुल डेडिकेशनने कुठली गोष्ट करायची ते ठेवा. प्रायोरिटीज लाईफमध्ये फार इम्पॉर्टंट असतात. जर तुमच्या प्रायोरिटीज तुमच्याकडे जर फिक्स नसतील, मला काय हवं आहे आणि काय नको आहे, माझ्या लाईफमध्ये पहिली गोष्ट कुठली असायला पाहिजे हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही कुठेच पोहोचू शकत नाही, हे पण स्वतःला सांगा. सो 5 गोष्टी ज्या मी सांगितल्या, पहिली गोष्ट रिव्हिजन करा, नॉट रिरीडिंग, रिव्हिजनच करा. दुसरी गोष्ट क्वेश्चन पेपर सॉल्विंग अँड ॲनालिसिस, ते पण योग्य दिशेने, योग्य मार्गाने, योग्य पद्धतीने करा. तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली, स्कोरिंग सब्जेक्ट कुठले आहेत ते फाइंड आउट करा. चौथी गोष्ट एक तुमचा टार्गेटेड स्कोर जो आहे तो फिक्स ठेवा. आणि 5वी गोष्ट कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा ॲटलिस्ट आत्तापासून पुढे तरी. सो हा व्हिडिओ झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा टाइमपास करत न बसता, जे 2-3 व्हिडिओज मी सांगितले, मे बी रिव्हिजनचे जर टेक्निक्स तुम्हाला माहिती नसतील तर रिव्हिजन टेक्निकचा व्हिडिओ, क्वेश्चन पेपर ॲनालिसिस कसं करायचा त्याचा व्हिडिओ आणि त्याचा फायदा कसा होतो, किंवा एक व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त हेल्प करेल आपल्या चॅनलवरचा. मी एक व्हिडिओ लास्ट टू लास्ट इयर मे बी अपलोड केला होता, 2 महिन्यात पूर्वपरीक्षा पास, तोवाला व्हिडिओ पहा. तो व्हिडिओ ना तुमच्या अभ्यासाला एकदम योग्य दिशा देईल. तो व्हिडिओ पाहिला की तुम्हाला कळेल की आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे उरलेल्या दिवसांमध्ये. त्यामुळे तो व्हिडिओ तर डेफिनेटली पहा. 2 महिन्यात पूर्वपरीक्षा पास म्हणून एक व्हिडिओ आहे, तुम्हाला इझिली मिळून जाईल आपल्या चॅनलवरती, ठीक आहे. ज्यावेळेला तुम्ही यूट्यूब ओपन करता पॉप्युलर व्हिडिओजमध्येच असेल, कारण त्याला चांगले व्ह्यूज आलेले आहेत. सो तो व्हिडिओ पहा, तो तुम्हाला खूप हेल्प करेल अभ्यास कसा करायचा याच्यासाठी. सो आत्ता हे झाल्यानंतर जर आवश्यक असतील तर ते व्हिडिओज पहा आणि त्याच्यानुसार तुमचा स्टडी जो आहे तो करायला सुरुवात करा. 65 पण टार्गेट जे आहे, आपकी बार 65 पार असा काहीतरी एक व्हिडिओ होता, तर तो जो व्हिडिओ आहे तो पहा. तिथे तुम्हाला टार्गेट कसे ठरवायचं ते कळेल आणि अभ्यासाला लागा. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, जेवढा वेळ हातात आहे तो जाऊ देऊ नका. ॲटलिस्ट इथे तरी शहाणे बना, ठीक आहे. परत जर अचानक एक्झामची डेट येऊन धडकली तर आपल्याला टेन्शन नाही आलं पाहिजे, आपण तयार असलं पाहिजे, इतकी गोष्ट स्वतःला सांगा. बाकी काही जर अडचण येतच असेल तरी ही स्टडी करताना, तर बिनधास्तपणे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, मी निश्चितपणे तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. जेवढी शक्य आहे तेवढी हेल्प माझ्या बाजूने मी करण्याचा प्रयत्न करेन. सो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगाल, आणि हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच व्हिडिओज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येत असते, त्यामुळे जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.